नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं लग्न माझ्या सासूबाईने म्हणजे स्मिता तळवलकरांनी यांनी लावून दिलं होतं. नाही नाही, हा दिल के करीब अग्ग आणि आहोचा एपिसोड नाही आहे. आज आपण भेटणार आहोत माझ्या लाडक्या आणि दिल के करीब मैत्रिणीला, सुचित्रा बांदेकरला. हा किस्सा तिच्या तोंडूनच ऐकूया आणि तिच्याबरोबर मनमुराद गप्पा मारूया. चला तर स्वागत करूया माझ्या लाडक्या सुचीचं. नमस्कार. हॅलो, वेलकम टू दिल के करीब. ओ येस, तू माझ्या दिल के करीबच आहेस. हो ग, आणि किती वर्ष. ऍक्च्युली अवंतिकापासून, अवंतिकाला आपली पहिली ओळख झाली. खरं तर नाही, खरं तर नाही. मग तुला आठवत नसेल पण तू आम्हाला खूप सिनियर होतीस आणि सुधा करमरकरांकडे. ओ, तू होतीस तेव्हा. येस, वर्कशॉप होता आणि मी तुम्हाला शिकवायचे. मी पण, तू पण शिकतच होतीस पण तू सिनियर ताई होतीस. जरा उगाच कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्ते तू आठवले मला ते दिवस. ओ गॉड, पण तेव्हा आपण तसे कनेक्ट नव्हतो झालो जे अवंतिकाला आपण झालो. अरे, तेव्हा तर तू आमच्याकडे ए शी असं बघायचीस, कारण तू स्टार होतीस तेव्हा. तू काम करायला लागली होतीस तेव्हा. सॉरी सॉरी, तेव्हाही बात नाही काही, पण तू म्हणजे टू मच करतेस, हे सगळं रेकॉर्ड होत आहे. आणि वेलकम टू दिल के करीब. थँक्यू डिअर, थँक्यू सो मच. खूप वाट बघितली तुझी. हे तू प्रत्येक एपिसोड मध्ये प्रत्येकाला खरं आहे म्हणून बोलते. खरं आहे की नाही? तू मला सांग, पहिला फोन कधी आला होता तुला, किती वर्षांपूर्वी? ऍक्च्युली मीच कितीदा तरी त्या मनीषाला फोन करायचे आणि सांगायचे की कधी येऊ मी दिल के करीब, कधी येऊ मी. तू बिझी असायची. काही विचार, ती मनीषा असेल बघ कुठे, ती सांगेल तुला. अगं काय, समहाव होत होत पण मला यायचंच होतं. मला तुझ्याशी गप्पाच मारायच्या होत्या. मी तुझे खूप एपिसोड बघितले, तू इतकं छान ते सगळं करतेस तर मला असं वाटलं नाही, हॅव टू गो. आणि मग एकदाच ती मनीषा एक केवढे फोन करते ग बाई. म्हणून तर दिल के करीब होतोय. खरंय, नाही तर तुझ्यावरती माझ्या जीवावर राहिले असते तर नसत. त्यामुळे ते होत आहे. त्यामुळे मनीषाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप थँक्यू. त्यामुळे आपण भेटलो, अदरवाईज अवंतिकानंतर आता आपण भेटतोय. इमॅजिन, मध्ये एकदा खरं तर मनीषाताईंनीच मला लिहितं केलं होतं. सामनासाठी एक सदर त्यांनी मला लिहायला दिला होता. अच्छा, त्यावेळेला आपण तुझ्या घराच्या इथे खाली भेटलो होतो. आय थिंक स्टारबक्स मध्ये एक आणि एक फिल्म केली होती एकत्र आपण, अंकुर काकतकरची. हो, जी कधी आली नाही. हे मला सगळं आठवतं, तुला का नाही आठवत आहे? अगं माझं डोक्यात ना एवढ्या गोष्टी भरले आहेत ना सुलेखा. आणि हा तुझा शो आहे ना, सगळं तुलाच आठवायला हवंय. बरं, तू एपिसोड बघितलेस. येस, सो तुला माहितच असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट देऊन करू. येस, आय नो. गिफ्ट साठी खूप एक्सायटेड. आपली एक मैत्रीण आहे नीलिमा अमित, जी लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, आणि तिने एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. ओ, तुझ्यासाठी पाठवलंय. खास वा 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 वा, एक आयुष्य अनेक प्रवास हे टायटलच किती मस्त आहे. छान आहे आणि मस्त आहे. यस, आय विल नक्की वाट. आय विल रीड इट. रोहन प्रकाशन त्यांच्या क्षेत्रात जवळपास 41 वर्ष कार्यरत आहेत आणि आपले स्पॉन्सर सुद्धा आहेत. त्यांनी तुझ्यासाठी शोभा बोंद्रेंचं एक पुस्तक पाठवलंय, एक मुठ्ठी आसमा. एक मुठ्ठी आसमा म्हणजे टायटल हिंदी आहे, तर पुस्तक मराठीच आहे. मराठीच आहे. एका मुलीच्या आयुष्यावर आहे. अच्छा, रिअल स्टोरी. हो, रिअल लाईफ स्टोरी आहे आणि महलातून झोपडपट्टीचा तिचा प्रवास आहे. अरे, आपल्यासाठी सिरियल किंवा फिल्म प्लॉट होऊ शकतो. आय विल, मी नक्की वाचते आणि याच्यातनं काही करता आलं तर शोभाताईंना कॉन्टॅक्ट करते. आपले आणखीन एक मित्र आहेत समीर धोंड नावाचे आणि त्यांनी एक खूप छान पुस्तक लिहिलंय, चिंध्या अनुबंधांच्या, तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. आणि त्यांच्या आयुष्यात जी माणसं आलीत ना, त्यांचं चित्रण ह्या पुस्तकात केलंय त्यांनी.
ओ अरे वा, माझ्याकडे ना घरी एक मोठी लायब्ररी आहे ज्याच्यात खूप पुस्तकं आहेत. सो थँक्यू की ही सर्वात सुंदर पुस्तकांची जी भेट आहे तुम्हाला दिलीस त्याबद्दल. माझ्या लायब्ररीत अजून छान वाढ झालेली आहे आणि मी त्या सगळ्या नक्की वाचेन, बिकॉज मला फार आवडतं वाचायला. सो आय विल डेफिनेटली आय विल रीड. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे बरं का, डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. ते खूप सुंदर स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवतात आणि केमिकल फ्री आहेत प्रॉडक्ट्स. वा, तुझ्यासाठी बॉडी ऑइल पाठवलंय. अरे वा, आणि फेस ऑइल आहे. नाईस. साबण आहे आणि स्क्रब. सुपर्ब. फेस स्क्रब झालं. चला निघूया, चल नवनाथ गाडी काढ. थँक्यू फॉर दिस. वेलकम. आपली एक आर्किटेक्ट मैत्रीण आहे जिच्या ब्रँडचं नाव आहे पॅरेग्राफ. अलिशा आचार्य तिचं नाव. आणि तिने की नाही तुझ्यासाठी छोट्या छोट्या डायरीज पाठवल्या. अय्यो वाव. जॉट, नोट आणि एक प्लॅनर आहे. अरे वा सुपर. मला फार गरज असते या सगळ्या गोष्टी. मला खूप आवडतं फोन मध्ये लिहित बसणार. ते आयुष्य आपलं ते लिहिण्यात गेलंय ना. सो ते आत्ताच्या मुलांसाठी ठीक आहे, पण मला स्वतःला ते काही सुचलं काही असलं अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या असतील तर मी डायरीतच नोट करते. हो ना. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. शिनेल. येस. आणि तुझ्यासाठी मस्त पैकी. खरंच मस्त आहे ग. कांचीपुरम सिल्क साडी. आता पदर काय भारी आहे साडी. सर्वात महत्वाचं हे बघ ना, कॉम्बिनेशन भारी आहे. नाईस नाईस. नेसेन मी कधीतरी. खूपच सुंदर मोहिनी. मस्त आहे. येस ट्रू. तिने ना अलीकडेच या साड्यांसाठी ना भिशी सुद्धा चालू केली आहे. म्हणजे त्याचे डिटेल्स नक्की आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आणि शिनेलचा फोन नंबर सुद्धा आहे, तिच्याशी डायरेक्ट तुम्ही बोलू सुद्धा शकता. हे भिशीवरनं मला आठवलं खूप वर्षांपूर्वी, म्हणजे तेव्हा ना असं खूप पैसे नसायचे हातात आणि असं ना, तर आम्ही आमच्या सोसायटीतल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलं होतं पैठणी विकत घ्यायची. अच्छा. आणि तेव्हा आदेशचं होम मिनिस्टर नव्हतं. खूप वर्षांपूर्वीची, म्हणजे आता आदेशचाच या प्रोग्रामला 20 वर्ष झाली, त्याच्या आधीची गोष्ट करते मी. सो तेव्हा आम्ही सगळ्यांनी असे पैसे काढून मग जिचा नंबर लागेल तिला ते ती पैठणी मिळायची विशीत. आणि तेव्हा आदेशला मी म्हटलं होतं की आदेश, म्हणजे आदेश असं म्हणाला की एवढं तुमच्यासाठी पैठणी महत्वाची आहे, तर मग म्हणून मग तो झीशी बोलला आणि मग गिफ्ट म्हणून पैठणी त्यांनी सुरू केली. की ज्या बायकांसाठी ते फार कठीण असतं एक 15-20 हजारची साडी घेणं, सो त्याच्यासाठी ते त्यांनी सुरू केलं. सो दॅट क्रेडिट इज माइन. क्या बात आहे. मी सुद्धा जपून ठेवली आहे. हो ना. हो हो. होम मिनिस्टरची पैठणी अजूनही जपून ठेवली आहे आणि एका एपिसोडला मी वापरली सुद्धा होती. आठवत नाहीये कारण इतक्या साड्या वापरल्या जातात. मोहिनी थँक्यू सो मच. निशांत आवळेंनी तुझ्यासाठी चेरी पिकची ही एक बॅग पाठवली आहे. अच्छा, डिफरंट ब्रँड आहे हा. आपला नेहमीच आहे पण चेरी पिक. चेरी पिक. वाव. आणि पर्सनलाइज नेम टॅग आहे. सुपर. व्हेरी गुड. आता मिळालेली सगळी गिफ्ट ह्याच्यात भरते आणि निघते कुठेतरी जायला. बरं, निशांत दादांनी त्यांच्या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. ओ नाईस. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत पापट. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. तुझ्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. ओ वाव. मला तर गुळापासून बनवलेला खरवस फार आवडतो, पण सोहमला विशेष आवडतो. तो साखरेचा खरवस खातच नाही, तो फक्त गुळाचा खरवस खातो. सो आज त्याला पण गिफ्ट आहे. तो खूपच हेल्थ कॉन्शियस आहे ना. खूप जास्ती. हो. म्हणजे आई आणि बाबांच्या कम्प्लीट विरुद्ध. कसला गोड दिसतो. मी एवढा सब घेतला. छोटू होता. छोटू होता. सो गप्पांना सुरुवात करूया. त्याआधी मला तुला सांगायचं, ऍज युजल खूप सुंदर दिसते. अरे बापरे. मी सुंदर दिसते? तू किती छान दिसती. साडी एकदम प्रत्येक एपिसोड नवीन कोरी साडी नेसतीस का तू? कारण ती अक्षरशः अशी न वापरलेली अशी एकदम. कुठला ब्रँड आहे तुला गंमत सांगू का? म्हणजे युजली माझ्या सगळ्या साड्या सुद्धा आणि दागिने सुद्धा स्पॉन्सर्ड असतात. अच्छा. पण ही जी साडी आहे ती पूजा नायकची, आपली मैत्रीण पूजा नायक. ओ हो हो. ऍक्ट्रेस पूजा नायक. तिने मला दोन साड्या दिल्या आणि तिने मला सांगितलं
की ह्या दोन आधी तू घडी मोडायचीस दिलके करीब मध्ये. आणि तुला माहितीये का की दिलके करीब मध्ये मी वेगळ्या वेगळ्या साड्या नेसते, रिपीट करत नाही. तू फक्त साड्याच नेसते आणि त्या रिपीट सुद्धा होत नाहीत कधी, हे बऱ्याच जणांना माहितीये. तेव्हा माझ्या मैत्रिणी किंवा काकू काकी वगैरे अशा खूप जणी मला साड्या आणून देतात की आधी दिलके करीब मध्ये घडी मोडायची. आई ग काय ग, बट इट इज सच अ स्वीट जेस्चर ना. इट इज किती गोड ग की आपण आपल्यासाठी एक साडी घेतलेली असते आणि ती आपण आपल्या मैत्रिणीला द्यायची की तू पहिली घडी मोड, पण ते दिलके करीब साठी. म्हणजे माझ्यासाठी नाही आहेत ते, खरं तर ते दिलके करीब साठी आहे, विच इज सो स्वीट. त्यांच्या दिलके करीब असलेली गोष्ट ते तुला देत आहेत. हाऊ स्वीट. सो थँक्यू सो मच. आणि पूजू नेसलीये बरं का आणि सुंदर दिसतेय बरं का. मी मगाशी म्हणाले तसं लग्नाचा किस्सा, स्मिताताईंनी लग्न लावून दिलं होतं. येस, अगं लग्नाचे आमच्या केवढे किस्से आहे. एक तर लोक इतकं भलभलत आमच्याबद्दल बोलत असतात ते मला अगदीच कठीण होतं कधी कधी. पण आमचं लग्न म्हणजे आम्ही कोर्ट मॅरेज केलं, पळून जाऊन लग्न केलं, झाली आता 90 साली लग्न केलंय, म्हणजे आता किती झाली बरं 33 वर्ष झाली आमच्या लग्नाला. सो अवंतिकाच्या वेळेस असं झालं होतं की मी माझं आणि आदेशचं लग्न होतं. तुम्ही होतात त्या लग्नाला ज्याचं जे मला अजिबात पसंत नसतो मुलगा, रिमेंबर. तर तेव्हा असं झालं की आदेश वॉज व्हेरी हॅपी की अरे वा लग्न होत आहे आपलं असं. तर स्मिता ते म्हणाले का एवढं काय लग्न होत आहे, उलट काय का लग्न होत आहे असं व्हायला पाहिजे ना. तर आदेश म्हणाल नाही नाही आमचं कोर्ट मॅरेज झालं होतं ना, आणि नंतर आदेशच्या घरी एकदम छोट्या प्रमाणात आम्ही ते केलं होतं. तर ही बया काही बोलली नाही, अच्छा अच्छा बरं केलं. आणि नंतर जेव्हा ते शूटिंगच्या वेळेस तिने तो सगळा घाट घातला होता, पूर्ण पूर्ण आमचं लग्न विधिवत केलं होतं. म्हणजे गुरुजी गुरुजी तर आपला हाच होता उमेश, उमेश नामजोशी गुरुजी होता. आणि उमेशला ते सगळे मंत्रबिंत्र येत होते, जिलेबीचं जेवण ठेवलं होतं, जिलेबी मसाले भात आणि असं सागर संगीत. बघा तुझं लग्न नीट झालं नव्हतं ना, आता बघ एवढ्या लोकांच्यात मी तुझं लग्न लावून दिलं. तिचं मन काहीच्या काही मोठं होतं ग. स्मिताताई वॉज अ डिफरंट पर्सन. क्राऊड सुद्धा 100 का 200 क्राऊड होता. का तर आमचं लग्न आहे. हिट आहे ती, हिट हिट आहे ती, आहे अजून आहे. खरं आहे ग, खरं. सो असा होता तो किस्सा लग्नाचा. आणि अदरवाईज तुझ्या लग्नाचे किस्से तू एखादा म्हणजे मुद्दा विसरलीस तर प्रेक्षक सांगतील. हो खरं तर इतकं पाठ आहे त्यांना अक्षरशः सगळं, कसे पळून गेलो, कसं काय केलं, कसा आमचा स्ट्रगल आहे, एकूण एक त्याच्यात अजून 10 गोष्टी ऍड करतात आणि सांगतात. त्यामुळे मी तर हल्लीमध्ये कुठेतरी विचारलं तर मी सांगितलं तुमचं लग्न कसं जमलं, म्हटलं काही नाही तो मला घरी बघायला आला होता, पोह्याचा कार्यक्रम होता वगैरे वगैरे. मग त्या अँकरला कळलं नाही 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 हे एक्सपेक्टेड नाही आहे तुमच्याकडून. म्हटलं मग माहिती आहे ना सगळं. बरं तू प्रशिक्षण घेतलं नाहीयेस ना अभिनय? अभिनयाचं प्रशिक्षण म्हणजे हे सुधाताईंचं वर्कशॉप. वर्कशॉप्स खूप केलेस ना आणि त्यांचे वर्कशॉप्स. हा म्हणजे नाही ते एका मे महिन्यात जेवढी झाली तेवढीच. ओके. तेव्हा 2-3 वर्कशॉप्स होती असतील बहुतेक, 10-15 दिवसांची अशी असतील तरच. बाकी वर्कशॉप ऍट सच नाही, नो प्रशिक्षण. कारण मी बालमोन मध्ये होते आणि विद्या पटवर्धन इज इटसेल्फ एक अकॅडमी आहे. त्यामुळे आय एम तो ब्लेस्ड की मी बालमोन मध्ये होते. विद्याताईंनी आम्हाला नाट्य शिक्षण पेक्षा नाट्य वाचन, किलबिलमध्ये आम्ही लाईव्ह परफॉर्मन्सेस खूप केलेले आहेत. आणि तेव्हा आम्ही किती होतो, अक्षरशः 5वी 6वी होतो, तेव्हापासून ना कॅमेऱ्याची भीती नाही वाटली कधी किंवा कॉन्शियस नाही झालो कॅमेऱ्यासमोर. उलट तेव्हा अजिबात नाही व्हायचं, आता व्हायला होतंय. इतक्या वर्षानंतर मध्येच खूप गॅप झाली की नंतर जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो तेव्हा असं वाटतं अरे बापरे आता आपण बरं वजन वगैरे पण एवढं वाढलेलं आहे त्यामुळे तो एक कॉन्शियसनेस येतो. पण अदरवाईज लहान असताना कधीही मी कॅमेरा कॉन्शियस नव्हते. आणि असं झालं की नंतर मी कॉलेजमध्ये आल्यावरती मला चेतन दातार ॲज अ गुरु मिळाला, ज्याच्याकडनं मला खूप गोष्टी शिकता आल्या. तो स्वतः सत्यदेव दुबेंचा स्टुडंट असल्यामुळे किंवा ते म्हणजे आय एम रिअली ब्लेस्ड की विद्याताईंनी विजया मेहतांकडे सगळं ट्रेनिंग केलं होतं आणि त्या मला गुरु मिळाल्या. म्हणजे इनडायरेक्टली मला विजया मेहतां
चा सगळा काय म्हणतो जी थिअरी असेल काय जी असेल ते मला विद्याताईंनी शिकवलं. आणि इकडे सत्यदेव दुबेंचा चेतन स्टुडंट असल्यामुळे मला सत्यदेव दुबेंच्या पण सगळ्या ट्रिक्स किंवा कशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायचं ऍज अ कॅरेक्टर म्हणून हे मला प्रत्येक वेळी चेतनने शिकवलेलं आहे. सो आता एखादा रोल तुझ्याकडे आला की त्यावर काम करण्याची तुझी प्रक्रिया काय असते? शी काय हा प्रश्न आहे का? नाही सिरियसली विचारते, कारण हे बघ तुझ्यावरती ते प्रेशर सुद्धा आहे की तू जी कलाकृती करशील किंवा जो पिक्चर करशील तो हिटच हो. तेव्हा देअर हॅज टू बी सम काय म्हणतात मेथड ना? नाही ग, म्हणजे आता तुला हा मी प्रश्न विचारला तर तुझ्याकडे याचं उत्तर नसेल. ऑफकोर्स आता आपण जास्तीत जास्त सिरियलमध्ये काम केलेलं आहे आणि सिरियलमध्ये खरंच माहिती नसतं की आज आपण जो सीन करतोय हे त्याचे कंटिन्युएशन किती असणार आहे, हा ट्रॅक किती चालणार आहे. सो तो आराखडा आपण आयुष्यात कधीच बांधू नाही शकत. येस, आपण आपल्या कॅरेक्टरबद्दल थोडा विचार करू शकतो जो मी आत्तापर्यंत फक्त वहिनीसाहेबच्या वेळेस केला होता, कारण माझ्यासमोर विनय आपटे माझा नवरा म्हणून होते. सो मला ते स्वतः इतके ग्रेट पर्सनॅलिटीच होते, ग्रेट ॲक्टर, ग्रेट डिरेक्टर, ग्रेट एव्हरीथिंग. सो तेव्हा मला, आणि आय वॉज दॅट टाइम व्हेरी यंग, ही मी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट करते, आणि त्यांची बायको म्हणून मला 100% द्यायचं होतं. मी त्यांना कधी कधी त्यांच्या वर आवाज चढवणार असते. सो मला त्या गोष्टींसाठी ना आय वॉज, मी नेहमी अशी स्वतःला थोडं प्रिपेअर करायचे. आणि थँक्स टू वीरेंद्र प्रधान की वीरेंद्र मला नेहमी, अरे तू हिट आहेस सुचित्रा, अरे तू विनय काकांच्या वर आवाज लावू शकतेस, तर मला एवढी भीती वाटायची. पण त्याच्यानंतर माझा धीर एवढा चेपला की विनय काकांच्या समोर मी आवाज चढवून बोलू शकायचे इन कॅरेक्टर, मी उपेंद्र लिमये समोर आवाज चढवून बोलायचे इन पर्सन. तर त्याच्यामुळे कॅरेक्टरचा अभ्यास आत्ता बघायला गेलंस तू तर जो बाई पण भारी देवा जी फिल्म केदारने आत्ता केली, जी सुपर डुपर हिट झाली, ज्यांनी 75 करोडच्या वरती बिझनेस केला, सो त्याचा मी थोडासा अभ्यास केला. कारण ना मी खूप वर्षांनी काम करत होते फिल्ममध्ये आणि मला असं वाटलं की वाक्य तरी माझी पाठ असायला हवी. मी वाक्यात अडकले की मला कॅरेक्टर नाही मिळणार. सो मी तेव्हा फक्त एकच केलं की माझी वाक्य चोख पाठ केली मी, मग कॅरेक्टर आपल्याला मिळत जातं एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे. वा बरं, सुरुवात जेव्हा केलीस तेव्हा तू खूप लहान होतीस ना? हो हो हो. किती वर्षाची होती? मी 5वी 6वीत असताना मी किलबिलमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मी 7वीत असताना मी बाळ कोल्हटकरांच्या देणाराचे 1000 नावाच्या नाटकात मी काम केलं बाळ कोल्हटकरांबरोबर, ज्याचे मी 81 प्रयोग केले. आणि आय एम रिअली ब्लेस्ड की एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली माझ्या नकळत्या वयात. आणि तेव्हा म्हणजे बाळ कोल्हटकर म्हणजे त्यांना छोटे गडकरी असं म्हणायचे, एवढी त्यांचं भाषेवरचं आणि प्रभुत्व इतकं अफलातून होतं. तुला कधी मिळालं तर तू वाच ते नाटक, नाटकाचा प्लॉटच अफलातून आहे आणि त्यांची वाक्य आणि त्यांचं सगळं लिखाणच उत्तम आहे. सो तेव्हा त्या नकळत्या वयात जे भाषेवरती माझ्या संस्कार झाले ना, त्याचा फायदा मला अजूनही होतो. म्हणजे त्याच्यातली एक तर मोठी मोठी पल्लेदार वाक्य असायची आणि त्याच्या मागचा अर्थही खूप सुंदर असायचा, जो त्या नकळत्या वयात मला कळेल असा बाळासाहेबांनी मला समजावून सांगितला होता. सो इन दॅट केस म्हणजे देणाराचे 1000 ते पापही देती पुण्यही देती, तुला हवे ते तू स्वीकार देणाराचे 1000. इतकं गोड आहे ना, आणि त्याला ती लय होती आणि त्याची एक गंमत होती की मी 7वीत असताना मी ते नाटक केलं होतं पण मी अजूनही त्यातली काही काही वाक्य विसरू नाही शकत. म्हणजे त्याच्यातली इतकी सुंदर काही काही वाक्य आहेत सुलेखा की लग्नाची बायको ही लग्न घडीला लावलेल्या कुंकवासारखी असते आणि लग्नानंतरची प्रेयसी ही नटाच्या तोंडावरच्या रंगासारखी असते, नाटक संपलं की पुसली जाते.
जन्मात कधीला दुखू नकोस आणि हिच्याकडून मिळणाऱ्या सुखाची अपेक्षा स्वप्नातही तिच्याकडून करू नकोस, कारण नकली नाणं हे वाजवूनही बघावं लागत नाही, ते नजरेलाच कळत असतं. इतकी सुंदर वाक्य आणि इतकं म्हणजे त्याच्या मागचा तो काय म्हणतो तो अर्थ, की हे आत्ता नाही मिळत. सो आय एम रिअली ब्लेस्ड की मला इतक्या छान लोकांबरोबर, मला मी खूप लहान असतानाच मला काम करता आलं, कमलाकर सारंग काकांबरोबर, रथचक्र नावाची सिरियल जिथे आदेश बांदेकर नावाचा माणूस मला भेटला. सो कमलाकर सारंग काका, लालनताई, त्याच्यानंतर बाळ कोल्हटकर, नंतर पुढे अशोक सराफ फॉर दॅट मॅटर, मी हमपांच केलं वगैरे वगैरे. सो मला खरंच आय एम रिअली ब्लेस्ड की जी कामं केली विनय काका, ती चांगल्या चांगल्या लोकांबरोबर कामं केली, कमी केली असतील मी कामं, पण आय एम रिअली ब्लेस्ड. आई बाबांचं काय म्हणणं होतं ग कशाबद्दल, कामाबद्दल? म्हणजे बेसिकली दे आर व्हेरी हॅपी. हां, नाही जेव्हा आपल्या घरातली मुलगी एक इंडस्ट्रीमध्ये येते तेव्हा डेफिनेटली त्यांचा पाठिंबा असणारच. येस, तर ते कसं होतं, माझे बाबा खादी ग्रामोद्योग अँड विलेज इंडस्ट्रीयल बोर्डमध्ये ADVI होते. सो ते म्हणजे ना त्यांना साहित्याची भयंकर आवड होती. म्हणजे मी शिवाजी पार्कमध्ये राहिलेली, अमरिंद मंडळात जाऊन ती सगळी व्याख्यान ऐकायची वगैरे, ह्या बाजातले माझे बाबा होते. आई माझी हाऊसवाईफ होती. पण जेव्हा मी नाटकात काम करायला लागले, म्हणजे देणाराचे 1000 तेव्हा माझे बाबा एवढे खुश झाले की एवढ्या ग्रेट माणसाबरोबर माझ्या मुलीला काम करायला मिळते. तर त्यांनी सांगितलं, आणि मला मोठ्या 2 आणि 1 आहे, त्यांनी सांगितलं घर आम्ही सांभाळू पण तू तिच्याबरोबर राहा. त्यामुळे मी पळून जाऊन लग्न करेपर्यंत आई माझ्याबरोबर प्रत्येक शूटिंगला यायची, आणि ती माझ्याबरोबर, ती माझ्या म्हणजे अतिशय खंबीर असा पाठिंबा तिचा होता, मला आहे, अजूनही आहे ऑफकोर्स. पण बाबांनी पण ते ना इतकं पटकन ॲक्सेप्ट केलं की नाही छान आहे, चांगलं आहे, की चांगल्या लोकांच्यात ही काम करते ना, पैशासाठी काम नव्हतं ना कधी करायला लागलं. त्याच्यामुळे मग मला भरपूर गोष्टीत असं नव्हतं की अरे बापरे मला हे काम करायलाच पाहिजे. कित्येक लहान मुलांना अनफॉर्च्युनेटली तसं होतं की आई बाबा तुमच्यावरती हावी होतात आणि सांगतात की तुलाच इकडे जायचं, तसं नव्हतं. माय चाइल्डहूड वॉज व्हेरी हेल्दी, धमाल करायचो, मस्ती करायचो, घरनं काय 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 गोष्टी घेऊन जायचो नाटकासाठीच्या, कधीही परत आलेल्या नाहीये. त्या झोनमध्ये मी एन्जॉय केलं होतं माझं लाईफ. शाळा तू म्हणालीस बालमोहन, बालमोहन आणि कॉलेज रुपारेल. रुपारेल तुझ्या बरोबर विरुद्ध कॉलेज. मी रुईया रुपारेल. तर रुपारेलमध्ये पण मी आले आणि तिथेच मला चेतन दातार भेटला ऍक्च्युली. आणि तेव्हा मी जागतिक शांतता दिन साजरा नावाची एक एकांकिका केली होती, ज्याला INT सगळी बक्षिसं मिळाली आणि आमची एकांकिका तेव्हा पहिली आली. मला सर्वोत्कृष्ट ॲक्ट्रेसचं बक्षीस मिळालं वगैरे वगैरे वगैरे. तिथून ती सुरुवात झाली. मग आमचा कॉलेजमधला ग्रुप पण एवढा अफलातून की चेतन स्वतः, कौशल इनामदार, सचित पाटील, सुमित, अजित परब आणि हे सगळे आम्ही नाटकात एक, दीपाली विचारी, मानसी केळकर, कीर्ती, असे आम्ही सगळेजण एकत्र काम करायचो आणि खूप एन्जॉय. उर्मिला मातोंडकर, उर्मिलामध्ये मला भेटली तेव्हा मला म्हणाली की तिच्या नवऱ्या की म्हणाली की मला कधीही तुझा जागतिक मधला परफॉर्मन्स मी विसरू नाही शकत अशा ह्याने. सो वी वर इतका अफलातून आमचा तो ग्रुप होता, जो अजूनही आहे आमचा ग्रुप. पण त्यामुळे असं होतं की प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रात इतकं छान करतं आहे आता. पण तेव्हा कसं असतं, तेव्हा तुमची ती प्युअर फ्रेंडशिप असते ना. सो त्याचा खूप ॲडव्हान्टेज मिळाला मला माझ्या याच्यात कॉलेज लाईफमध्ये. आणि तुला कामं मिळत गेली का? हो, एका मागोमाग एक आपलं कामं. तेव्हा तशीच पद्धत होती ना सुलेखा, आठवत आहे ना? म्हणजे एका कामातून एक्झॅक्टली हो की नाही? आपण, तू पण आता किती वर्ष काम करते सुलेखा, तर तेव्हा आपलं असंच असायचं ना, इकडचं एक काम आहे, तिथलंच कोणीतरी आपलं नाव दुसरीकडे सुचवतं. आता हे स्क्रीन टेस्ट द्या, तुम्ही ऑडिशन द्या, हे सगळं सुरू झालेलं आहे. तेव्हा ही कॉन्सेप्टच नव्हती ना, की प्रत्येकाचा एकमेकांवरती विश्वास होता की
मी नाव सुचवलं, मी अरे ह्या रोलसाठी ना सुलेखा परफेक्ट आहे, मग तो सुलेखा चांगलंच करणार याची मला खात्री होती, विश्वासावरच तिला कास्ट करणार, बरोबर आहे. तेव्हा अजिबातच हे नव्हतं ना की सुलेखा ह्या अशा प्रकारच्या गेटअप मध्ये कशी दिसेल किंवा सुलेखा हे कॅरेक्टर कसं करेल. आणि मला अजूनही फ्रँकली स्पीकिंग, मला अजूनही, मी आत्ताही या फील्डमध्ये आहे पण मला अजूनही असं वाटतं सुलेखा की एका ऑडिशन वरती तुम्हाला खरंच कळतं का की तुम्ही त्या रोलसाठी फिट आहात किंवा तुम्ही तो एवढा मोठा सगळा रोलचा प्रवास निभावू शकता, तर नाही. बट आय कॅन अंडरस्टँड. आणि आता मला असं वाटतं की हे जास्ती पॉलिश्ड वे आहे की माझ्याकडे 10 ऑप्शन्स असतात आणि त्या 10 ऑप्शनमधनं मग मी सिलेक्ट करते की हां सुलेखा छान आहे पण ह्याच्याहून ती ह्या कॅरेक्टरला जास्ती छान जाईल ह्या कॅरेक्टरपेक्षा, असं होऊ शकतं. दोन्हीचे प्लस मायनस आहेतच, पण एकात एक कामं आपल्याला जशी पूर्वीपासून मिळत गेली अजूनही ते तसंच त्याच झोनमध्ये आपण आहोत खरं तर ना. म्हणजे असं जाऊन कोणाला सांगायला नाही लागत, टचवूड, स्वामींची कृपा, आणि कामं मिळत जात. एक काम आपलं संपलंय हे कळलं इंडस्ट्रीमध्ये की लगेच दुसरं काम उभं राहतं. काम होतं. आता माझ्या बाबतीत ते होत नाही कारण मी स्वतःच कामं बंद केलेली आहेत. ऍक्टिंग पार्ट मी थोडा बाजूला ठेवलेला आहे त्याच्यामुळे ते नाही होत सध्या. पण अगदीच बाजूला ठेवू नको, असं तुला बघायला आवडतं आम्हाला. हो असं खूप जण आता बाई पण झालं, जिम्मा झाल्या, तू काम का नाही करत? म्हणलं एकतर मला फिल्म बद्दल फार कोणी विचारत नाही फ्रँकली स्पीकिंग, त्यामुळे मी नाही करत. काही खोटं बोलू नको. अरे पण म्हटलं हे खरं आहे, नाही विचारत. त्यातल्या त्यात क्षितीने विचारलं, केदारने विचारलं, केली मी फिल्म. रोहित शेट्टीच्या मी आता त्या पोलीस फाईल्स त्या वेब सिरीज मध्ये आहे. आय डन अ व्हेरी स्मॉल रोल इन इट. पण रोहित शेट्टी बरोबरची पण एक आहे, बॉन्डिंग आहे. सो त्यांनी कधीही त्यांच्या प्रोडक्शन हाऊस मधनं फोन आला तर मी करते काम. तुला ऍक्ट्रेसच व्हायचं होतं? हो, बाकी काही विचारच नव्हता केलेला कारण लहानपणापासून मी काम करत आली आहे ना, तर त्याच्यामुळे दुसरा काही विचार नव्हता. अभ्यासात आय वॉज ऑलवेज अ ॲव्हरेज स्टुडंट, कारण अभ्यासात लक्षच नव्हतं. एकदा वाचलं की डायरेक्ट पेपर लिहायचा. ह्याच झोनमध्ये मी अजूनही आहे. म्हणजे अजूनही मी एक भरत बरोबर सिरियल केली होती, भरत जाधव बरोबर, आणि त्याचं असं असायचं एवढ्यात कसं लगेच तुझं पाठ होतं गो. एकदा तुला पण आत्ताच माझ्या बरोबरच मिळाली आहे ना स्क्रिप्ट. पण मला माझं ते मला वाटतं काय फोटोग्राफिक मेमरी आहे माझी की मी असं एकदा वाचते आणि मला येतं ते. सो त्यामुळे तशा प्रकारे पेपर लिहून ग्रॅज्युएशन पर्यंत मी शिक्षण केलं. कारण लग्नानंतर मी 12वीची परीक्षा दिली. आफ्टर माय मॅरेज देन आय कम्प्लिटेड माय फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर आणि ग्रॅज्युएशन. बस बी ए करून शांत बसली मी. रथचक्र ते हंपाच पर्यंतचा प्रवास काय सांगशील? काय सांगू तुला आता मी. आता रथचक्र ही सिरियल मी जेव्हा केली तीच हिंदी होती, त्यामुळे ती मराठी नव्हतीच सिरियल. त्यामुळे तू अगदी असं म्हणू शकतेस की किलबिल पासून हंपाच पर्यंत असं म्हणू शकतो, कारण मराठी ते हिंदी जर हवं असेल तर. कारण रथचक्र ही दूरदर्शनवरची पहिली हिंदी सिरियल होती जी कमलाकर सारंगानी केली होती, ज्याचं सिनेमॅटोग्राफी देवूदांची होती. आणि इतकं छान वातावरण आणि सगळं होतं आणि त्याच्यात मराठी हिंदी होतं, म्हणजे कारण ते कोकणातली होती ना सगळी स्टोरी, त्याच्यामुळे एवढं कठीण नाही गेलं की मराठी हिंदीच बोलायचं होतं. त्यामुळे आम्हाला यायचं ते आलं. तर आणि शिवाजी पार्क मध्ये राहत असल्यामुळे सगळेच मित्रमैत्रिणी बालमोन मध्ये असल्यामुळे सगळेच मराठी होते. सो मराठीच बोललं जायचं. पण त्याच्यामुळे ना आम्हाला एक त्याच्यानंतर एकदा असं झालं की विद्याताईंनी आम्हाला ना सिद्धार्थ काक यांच्याकडे घेऊन गेल्या आणि त्यांचं बाबाजी का बायस्कोप नावाची एक सिरियल होती, सत्येन कप्पू होते त्याच्यात. सो त्या सिरियल मध्ये आम्हाला त्यांनी पार्टिसिपेट करायला लावलं होतं आणि आम्ही त्यांची ती अशी छोटी मुलं बिलं असं सगळं गंमत होती. मग तिथे तर सगळेच हिंदी बोलायचे, मग त्यामुळे मग त्याप्रमाणे मग ते कसे बोलतात हिंदी काय है ह्यातला फरक तो जो तो फार होता. आणि अजूनही बऱ्याचदा लोक अलीकडे पर्यंत म्हणतात की आप हिंदी मराठी जैसा बोलते हो. ते आपल्या भरपूर जणांना त्या लोकांनी ते डोक्यात ठेवून दिलेलं आहे की यांचं हिंदी हे मराठी सारखं असतं.
पण पंजाबी हिंदी हे हिंदीच असत. पण त्याच्यामुळे मग त्याच्यावरती थोडं थोडं ओव्हरकम करत गेले मी. मग मला हिंदी ती सिरियल बाबाजी का बायस्कोप केली, त्याच्यानंतर रथचक्र, नंतर रथचक्र केली आय गेस, का त्याच्या आधी केली, आय रिअली डोंट रिमेंबर. मग मी कभी ये कभी वो नावाची टिकू तलसानी अंजू मेहंद्रू बरोबर सिरियल केली होती मी. त्यामुळे मी ना बऱ्यापैकी ना हिंदी करत होते. मी मराठीत कंपॅरेटिव्हली काम मी वहिनी साहेब पासून सुरू केलं, किंवा त्याच्या आधी एक सिरियल होती वीरेंद्रची, तिथे मी सुरू केलं. त्याच्या आधी मी बरेच हिंदी प्रोजेक्ट केले होते. म्हणजे हम पाच केलं, हम पाच वॉज अ सुपर डुपर हिट, आणि त्याच्यात ते गुरुमैया असं म्हणून जे मी यायचे, त्याच्यात जाम मजा यायची मला. बबली आणि स्वीटी, आता मध्ये मी रेडिओवरती ऐकत होते स्वीटी अँड बबली की जोडी वगैरे असं काहीतरी, इतकं भलतं काहीतरी करून ठेवलंय त्याने त्या रेडिओवरती त्याचं. पण ती स्वीटी आणि बबली खूप पॉप्युलर झाली होती. मग मी कसम करम, कही किसी रोज, मी एकताच्या खूप सिरियल्स केल्या त्या दरम्याने. आफ्टर माय मॅरेज मला एकतामुळे, म्हणजे बालाजी टेलिफिल्म्समुळे आमच्या घराला खूप त्याची मदत झाली. आणि कारण बालाजीमधलं ना एक गोष्ट कन्फर्म होती की तुमचं पेमेंट कधी नाही चुकत. तुम्हाला पेमेंट भले ते थोडंसं कमी देतात, पण वेळच्या वेळी देतात. जे मी माझ्या डोक्यात फिट बसवलं की आज माझं, म्हणजे त्याच्यावरती आपण नंतरच येऊच त्या मुद्द्यावरती, पण तेव्हाचे मला रेग्युलर मिळणारे ते पैसे. मग मी तू तू मेमचे पण काही एपिसोड्स केले सचिनजीत बरोबर, आणि अशा प्रकारे माझा बऱ्यापैकी प्रवास हिंदी मराठी. मग मी मराठीत आले ऍक्च्युली, त्यामुळे मी जेव्हा मराठीत आले तेव्हा मला खूप चांगले पैसे मिळाले. की तेव्हा असं होतं ना, अरे बापरे ही हिंदीत ना आलेली आहे, मला त्याची काही कल्पना नव्हती करत. बट त्यामुळे मग मी वहिनी साहेब आणि मग अशा फार थोड्याच सिरियल्स केल्यात खरं तर मी मराठी, फ्रँकली स्पीकिंग. पण हमपातचे काही किस्से सांग ना. ग हमपात खूप धमाल करत. आम्ही म्हणजे ना सांगते तुला, तेव्हा तो चिरंजीवी बंगला होता जुहूचा, ओके. तो बंगला म्हणजे आत्ता प्रेक्षकांना माहिती असेल नसेल माहिती नाही, पण आत्ता प्रत्येक ऍक्टर्सला एक वेगळी मेकअप रूम असते सिरियल मध्ये सुद्धा, किंवा दोन किंवा तीन लोक एक मेकअप रूम शेअर करतात आत्ता सुद्धा. तेव्हा आम्ही काय करायचो माहितीये, त्या दोन मेकअप रूम होत्या, एक अशोक मामांसाठी आणि एक ह्या पाच मुली त्यांची आई प्रिया तेंडुलकर आणि मी, एवढे सगळे मिळून आम्ही एकच मेकअप रूम शेअर करायचो गुण्या गोविंदाने आनंदाने. पंढरी दादा आमचा मेकअप करायचे तेव्हा, आणि तेव्हा सगळं अशीच गंमत होती की सगळे एकत्र बसलेले असायचे. सगळ्या ते तुझा मेकअप झाला, तेरा मेकअप हो गया, चल अभी मैं बैठती हूँ. म्हणजे मी त्याच्यात असे काही ग्रे खूप एपिसोड्स नाही केली, पण जेव्हा केव्हा मी जायचे सुलेखा तेव्हा तेव्हा मला नेहमी वेलकमिंगच असायचं. असं नव्हतं त्या पाच मुलींचं की अरे बापरे ये कौन अभी अभी ये जिनके लिए आई है. कधीही हा ॲटिट्यूड मला कुणी नाही थ्रो केला. अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. विद्या बालन विद्या होती तेव्हा, आम्ही दोघी कॉलेज करत होतो त्याच्यामुळे होमवर्क वगैरे सगळे एकत्र करायचो आणि खूप छान फन होतं. आणि स्क्रिप्ट सुलेखा मी तुला सांगते की एकही वाक्य आम्ही मनसं नाही घ्यायचो, प्रत्येक गोष्ट लिहून आलेली असायची. इतकं सुंदर स्क्रिप्टिंग असायचं, प्रत्येक पंच हा लिहून आलेला असायचा सुलेखा. मनसं काही घ्यायची गरजच नाही लागायची, इतकं ते रिदम मध्ये आणि इतकं ते मस्त लिहिलेलं होतं. मला वाटतं ती ना एकताची खासियत आहे, ती स्क्रिप्ट वरती एवढं परफेक्ट काम करते ना, जे मला पण आता बऱ्याचदा उपयोगी पडतं ऍज अ प्रोड्युसर म्हणून. की तुमचं स्क्रिप्ट उत्तम असेल ना तर ऍक्टर्सना ते फार कम्फर्ट होऊन जातो त्याचा, आणि डिलिव्हर चांगलं करता येतं ना, की त्या गोष्टीत तुमची एनर्जी वेस्ट. बरोबर बरोबर. सो ते हमपातचं होतं. आम्ही जाम धमाल करायचो. नंतर नंतर स्वीटीचा प्रॉब्लेम, म्हणजे तिचे डेट्स आणि असा प्रॉब्लेम व्हायचा, तर स्वीटीच्या ऐवजी मलाच मीच असायचे त्या तिथे. आणि मग माझं आणि बरं अशोक द अशोक सराफ, असं नाहीये की कोणीतरी एक ऍक्टर आहे माझ्या समोर आणि त्यांच्या समोर आपण
कॉमेडी करायची. आता त्याच्यात पण माझ्या नशिबाने असंच होतं की मी अशोक सराफच्या बॉसची मुलगी असते, त्यामुळे ते मला काही नाही बोलू शकत. त्यामुळे मी त्यांना ए आनंद माथुर इधर देख क्या बोल रहा था तू वगैरे असं मला बोलायचं असायचं. हातापायाला घाम यायचा माझ्या. आणि अशोक मामा मला म्हणायचे काही काळजी करू नको, चांगलं करतेस तू, हे आत्ताच चुकीचं केलंयस तू, टायमिंग चुकलं परत करूया, यु नो. मग मी कसं घेऊ, स्वतः विचार कर. नाही जमलं तुला तर मी सांगतो तुला. तेव्हा मोठे मोठे शॉर्ट्स असायचे ना, अजिब वन शॉट वन सीन. अरे हंपाज इज द नोन फॉर दॅट. असे उभे करायचे, चुकलं की त्याच्यावर पुल बॅक. त्यामुळे मेकअप रूम मध्ये कित्येकदा म्हणायच्या मुली ए थोडी थोडी गलती या करते, तोही क्लोज आता आहे, अदरवाइज तो सब ऐसे. पण ती त्याची ब्युटी होती. तुला माहिती त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जिथे शूट करायचो हिंदी सिरियल, तर तेव्हा ये शॉट, ये शॉट और बाकी हंपाज. नवाल अशी मजा होती. पण दोज वर द डेज. म्हणजे सुलेखा तेव्हा मला 400 रुपये कन्व्हेन्स मिळायचा. हो तेव्हा कन्व्हेन्स असायचा, आता तर काय कन्व्हेन्स नावच नाही घेत कोणी. 400 रुपये कन्व्हेन्स असायचा. आणि तेव्हा आम्ही राहायचो काळा चौकीला. आणि ह्या सगळ्या मुली तर गाडी बिडीनेच यायच्या. पण मला तेव्हा परवडायचं नाही की मला उलट ते 400 रुपये इतके इम्पॉर्टंट होते सुलेखा की मी मला वाटतं बस करून तिथपर्यंत यायचे आणि एकदम मिनिमम डिस्टन्स साठी मी रिक्षा करायचे. की कसं कोणाला वाटायला नको की आपण अगदी चालत आलो किंवा बस स्टॉपवर, म्हणून मिनिमम डिस्टन्स वरती मी ती रिक्षा करायचे. नाही तर पुढच्या वेळेस मला कन्व्हिन्स नाही मिळणार. बरोबर की हा असं असायचं. आणि ते दिवस पण इतके टफ होते की तेव्हा 5-5, 10-10 रुपयाची पण खूप किंमत होती. ऑफकोर्स आजही आहे ती व्हॅल्यू, पण त्या ती गरज होती. की हे पैसे जर आपण वाचवले तर आपला महिन्यातले 10 दिवस तरी नीट जातील. कारण आफ्टर मॅरेज परिस्थिती एवढी कठीण होती आमच्या दोघांसाठी पण. कारण आम्ही तो आदेश काही करत नव्हता किंवा तो चाचपडत होता सगळ्या गोष्टींसाठी. आणि माझी जी कामं सुरू होती त्याच्यातनं ते घर चालवणं जे असतं ना, ते मला हंपाजमुळे पण त्याचा खूप बेनिफिट झाला. 400 रुपये तेव्हा म्हणजे 92-93 साली 400 रुपये खूप होते, बऱ्यापैकी होते, म्हणजे खूप नसले तरी. मला आठवतंय म्हणजे आणि हिंदीमध्येच मिळायचा बरं का कन्व्हेन्स, मराठीला नाही मिळायचं तेव्हा. तेव्हा मला आठवतं की मी सुद्धा त्या कन्व्हेन्स मधून सुद्धा सेव्हिंग करायचे. तेव्हा 100-200 रुपये होता, हंपाजला 400 रुपये कन्व्हेन्स होता. तेव्हा मी पण बाकीचे शूटिंग्स करायचे ते 100-200 होता ऍक्च्युली कन्व्हेन्स. पण त्याच्यात पण सगळं वाचायचं ग, खूप वाच. कारण गरजा पण कमी होत्या ना कम्पॅरेटिव्हली. मेरी जरुरत कम आहे इसलिए मेरे जमीर में दम आहे. सिंघम मध्ये आहे ना वाक्य. मला सिंघम कडे यायचंच होत, पण आता तू विषय काढलायस तर सिंघम बद्दल बोलूच या. म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना सिंघमचा विषय येणार नाही असा होत नाही शकत. खरंच आहे, तेव्हाच सांग ना मला. सिंघमचं काय झालं होतं, मला एक कोणीतरी जोशी म्हणून आहे त्याने फोन केला आणि मला सांगितलं की सुचित्रा बांदेकर का, म्हणलं हो बोलते. आम्हाला ना तुम्हाला कास्ट करायचं आहे रोहित शेट्टी प्रोडक्शन्स मधन. म्हणलं बरं बरं, मग तुम्ही कधी भेटाल मी सांगते. असं करून मी फोन कट केला. मला काहीही स्ट्राईकच नाही झालं की रोहित शेट्टी म्हणजे द रोहित शेट्टी आहे किंवा असं काहीच मला स्ट्राईकच नाही. त्याने पुन्हा मला फोन केला की तुम्हाला कळलं का मी काय बोलतोय ते, रोहित शेट्टी प्रोडक्शन्स कडे. म्हणलं रोहित शेट्टी म्हणजे ज्यांनी ते गोलमाल वगैरे फिल्म केले तेव्हा त्याची ती चाली होती त्यांची. ती तशी काही एकदम सुपर पॉप्युलर नव्हते. आफ्टर सिंघम ही गॉट दॅट मच तो जो हे ग्लॅमर. ते का म्हटलं तर हो अच्छा अच्छा हो का बरं 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 हा बोला बोला. ते म्हणाले नाही सरांना तुम्हाला भेटायचंय. म्हणलं हो चालेल. मग अंधेरीला त्यांचं ऑफिस होतं, सो आय वेंट देअर. रोहित सर भेटले मला आणि ते मला म्हणाले अरे सुचित्राजी मैंने आपकी फिल्म देखी आहे, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय और सिंघम मे आप काम करोगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा. म्हणलं अरे मुझे भी बहुत ही अच्छा लगेगा आपके साथ काम करना, इट्स लाईक ड्रीम फॉर मी. म्हणजे बघ काय आधी
ओके ओके म्हणून फोन ठेवलेली मी, ड्रीम फॉर मी. तर पण ते त्यांना भेटल्यावरती आणि ते माझ्या लक्षात आल्यावरती मला असं झालं की नाही, एक छान प्रोडक्शन हाऊस आहे, चांगला डिरेक्टर आहे. आणि तेव्हा सचिन खेडेकर माझ्या बरोबर होता सिंगम मध्ये पण आणि शिवाजीराजे मध्ये पण. तर त्यामुळे त्यांचं असं झालं की मुझे वही पेअर रिपीट करनी थी क्योंकि आपका केमिस्ट्री आपकी अच्छी आहे वगैरे वगैरे असं झालं. मग आम्ही गोव्याला गेलो शूटिंगसाठी आणि तिकडे एवढं धमाल युनिट आणि एवढे रोहित सर ते इतके धमाल आहेत ना, अरे काय प्रँक्स आणि काय बाप रे, वेड लागायची पाळी यायची माहितीये. आणि अजय देवगण खूप शांत आहे, खूपच शांत आहे. पण जी काजोल नावाची जी साऊथची ती खूप गोड मुलगी होती आणि त्यामुळे ना आमचा कम्फर्ट लेवल माझा वाढला. ती इतकी गोड मुलगी होती आणि रोहित आणि त्यांची अख्खी टीम, अरे बाप रे एवढी धमाल, खाण्यापिण्याची नुसती रेलचेल आणि काम कसं होतं आपलं तेच कळत नाही, इतका प्रोफेशनली आणि इतकं मजा मस्तीत काम होतं. सो मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक गोष्टीच्या सक्सेसच्या पाठीनं एक स्टोरी असते आणि ती स्टोरी ही असते की तुम्ही आणि तुमचा स्टाफ हा जर खुश असेल तर ती पॉझिटिव्हिटी ही नेहमी तुमच्या प्रोडक्टमध्ये जनरेट होते असं मला नेहमी वाटतं. सो मजा आली. आम्ही मी सिंगम केला, मग सिम्बा केली फिल्म. सो सिम्बाला पण तीच मजा होती. सिम्बाला तर सिद्ध्या होता, सिद्धार्थ जाधव, अरे रे 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 सिद्धार्थ, म्हणजे मी त्या सेटवर जायचे, सिद्धार्थ कुठे असायचा आणि तिकडून सुचित्राताई आल्या आणि मला असं वाटायचं की बापरे आता अख्ख्या जगाला कळलं मी आले. आणि सारा फार गोड मुलगी आहे सारा अली खान. आणि रणवीर सिंग तर बापरे वेडा वेडा का लव्हेबल आहे ना, बापरे बापरे. विजय होता, सगळेच होते आपले मस्त मराठ. सुलभाताई होत्या, सुलभा आर्या. सो वी रिअली हॅड अ ब्लास्ट. ओ येस, सुलभाताई म्हणजे काय धमाल, डार्लिंग, एकदम एकदम एकदम. तर एका छान सेटअप मध्ये तुम्ही जेव्हा काम करता आणि ते त्यामुळे काम सुद्धा खूप छान होतं, सोपं होऊन जातं ना आपल्याला, काम खूप सोपं होऊन जातं. आणि प्रत्येक वेळेस मला प्रत्येक वेळेसच रोहित सरांचा हा अनुभव आहे की ते तुम्हाला ना खूप कम्फर्टेबल करवतात आणि प्रत्येकाला करवतात. म्हणजे असं मी तर आता काय दोन फिल्म्स केल्या आणि ही वेबसिरीज केली, पण मी परवा एक इंटरव्ह्यू बघत होते त्यात सुद्धा त्यांनी माझं नाव घेतलं होतं. येस. आणि अजून एक इंटरव्ह्यू कुठला तरी बघितला होता त्याच्यात पण ते बोलले होते की सुचित्रा मॅडम, सुचित्राजी, सुचित्रा. आणि एक तर त्यांना माझं नाव नाही धडकायचं, सुचित्राजी असं म्हणतात. पण प्रत्येक वेळी ते आवर्जून माझा उल्लेख करतात की भले मी त्यांच्या बरोबर छोट्या छोट्या पार्ट मध्ये काम केलं असेल, पण माणसं जपणं आणि त्यांना रिस्पेक्ट देणं हे रोहित शेट्टी कडनं शिकाव, ऍक्टर्सना रिस्पेक्ट देणं. तुझं ऍक्टिंगचं करिअर असं सुरू झालं ते लग्नानंतरच ना ग? खरं तर करिअर माझं आधीच सुरू झालं होतं. बघायला गेलं तर मी एका चांगल्या नाटकात काम करत होते, बऱ्याच एपिसोडिक ह्याच्यात काम करत होते वगैरे, पण गरज म्हणून मी लग्नानंतर काम करायला सुरुवात केली. त्यामुळे माझं जास्ती फोकस्ड मी काम करायला लागली. बरोबर. आधी असं होतं की केलं तर केलं, नाही तर नाही, मला नाही करायचं. आणि माझ्या घरनं ते प्रेशर नव्हतं की तुला हे काम करावंच लागेल, तुला एवढं चांगली अपॉर्च्युनिटी मिळते. उलट मला उलट एकांकिका, कॉलेजच्या एकांकिका वगैरे ह्याच्यात माझं जास्ती मन रमायचं. पण आफ्टर मॅरेज आम्ही लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं, पुढचा पाठचा कसलाही विचार न करता लग्न केलं, त्याच्यामुळे ती सगळी जबाबदारी आली आणि गरजेपोटी काम करायला सुरुवात झाली माझी. त्यामुळे आणि द इन अ वे दॅट्स गुड ऑल्सो, नाही तर मी ते करिअर कधीच सिरियसली घेतलं नसतं. ज्या प्रकारे माझा स्वभाव आहे त्या प्रकारे फार कमी गोष्टी मी फार सिरियसली घेते. सो ते त्यामुळे माझं ते करिअर सिरियसली घेतलं गेलं आणि मी ते केलं. आणि आदेशच्या घरातून सपोर्ट होता तुला व्यवस्थित? हो, आदेशच्या घरनं ओके होतं, कारण त्यांना असं वाटत होतं की ह्याच्याहून काय बरी मुलगी मिळणार याला, त्याच्यामुळे ह्याचं लग्न होत आहे. कारण
कारण तो तेव्हा काही करत नव्हता ना, अशा मुलाला कोण मुलगी देणार होतं. म्हणजे मध्यंतरी मागे जेव्हा माझ्या बाबांचं काहीतरी आम्ही 75th बर्थडे किंवा असं काहीतरी केलं, त्या आदेशचे पप्पा होते तेव्हा काहीतरी प्रश्न, तेव्हा ते स्वतःहून बोलले की एक मी सांगतो की जर सुचित्रा माझी मुलगी असती तर मीही त्या तिचं लग्न आदेशची कधी लावून दिलं नसतं. आणि आता काय म्हणणं आहे त्यांचं? आता त्यांचं, आता माझे बाबा इज नो मोर, पण तुला माहिती त्यांना अल्झायमर झाला होता, पण शेवटपर्यंत त्यांना फक्त आदेशचं नाव लक्षात होतं. आणि त्यांचा आदेशवर भयंकर नंतर प्रेम नंतर ते हे म्हणाले पण की मी तुला शोधूनही एवढा चांगला मुलगा बघू शकलो. जेन्युइन माणूस आहे, जेन्युइन आहे, खरा आहे, धमाल आहे, अजून काय काय म्हणू शकतो आपण, राम आहे. अवंतिका मधला राम. सो तो आहे, म्हणजे त्याला तो प्रत्येक प्रसंगाला इतक्या उत्तम प्रकारे फेस करू शकतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू शकतो, हे त्याचं स्किल आहे. मला खूप जण सांगतात की तो ना आम्हाला खूप अप्रोचेबल वाटतो, जे मी वाटत नाही, आय डोंट नो असं का म्हणतात लोक, पण आदेशची जाऊन पटकन वाटत असेल कशाबद्दल, तुझी आहे अशी एक पर्सनॅलिटी असं अजिबात नाहीये उगाच, पण अप्रोचेबल तो वाटतो, आम्ही त्याच्याशी जाऊन बोलू शकतो. आणि तेच बहुतेक त्याच्या होम मिनिस्टरचं पण गणित आहे की एक सामान्य गृहिणी जेव्हा त्याच्याबरोबर तिच्या मनातलं सगळं बोलू शकते, सो म्हणजे त्या माणसात काहीतरी असल्याशिवाय एक परकी स्त्री बोलू नाही शकत ना. सो ही हॅज गॉट दॅट थिंग. आणि मला वाटतं ना त्याला ना न सांगता भरपूर गोष्टी कळतात, म्हणजे समोरच्याच्या मनात काय चाललं आहे आणि त्याला न दुखावता त्याच्या मनासारखं कसं करायचं, ही नॅक त्याला भयंकर आहे. आउट ऑफ द वे जाऊन तो समोरच्यासाठी खूप गोष्टी करतो आणि गरज नाहीये की त्याची आणि त्यांची खूप ओळख असेल, पण त्याच्या तो DNA मध्येच आहे की तो समोरच्याला, सुलेखाने फोन केला तर सुलेखा आता मला किती वर्षांनी भेटतेय, किती वर्षांनी ती माझ्याशी बोलतीय आणि आता ह्यासाठीच सुलेखाला मी आठवलो का, हाय कधीही त्याच्या मनात येणार नाही. सुलेखाला गरज आहे, सुलेखाला आत्ता कुठच्या तरी हेल्पची गरज आहे, आदेश बांदेकर पहिला उभा राहणार, ही हॅज दॅट क्वालिटी. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की म्हणून त्याला देव पण नेहमी साथ देतो की तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या त्या गोष्टी सफल होतात कारण त्याचा त्याच्या मागचा हेतू चांगला असतो. सो दॅट इज ट्रू. आणि तुम्ही अजूनही खूप गोड दिसता, म्हणजे पूर्वी तर यूज टू मेक अ व्हेरी नाईस कपल, पण मी काल रात्री, मला हे का जाणवलं माहिती आहे, काल रात्री तुला मेसेज करत होते ना, तेव्हा मेसेज केला आणि सहज लक्ष गेलं, मग DP झूम करून बघितला आणि मला वाटलं किती गड दिसतात, यू लुक व्हेरी नाईस टुगेदर. येस, विच इज ट्रू. ते म्हणूनच देवाने बहुतेक ती गाठ मारून पाठवलंय काली की, आणि गोड आहे DP, खूप गोड आहे. थँक्यू थँक्यू. तरी सुद्धा आदेश मधली अशी कुठली गोष्ट आहे एखादी जी तुला अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा आश्चर्यचकित करते? त्याची एनर्जी. म्हणजे लिटरली तो इतका प्रवास करत असतो सुलेखा, इतका प्रवास होतो त्याचा, म्हणजे आज साताऱ्याला आहे तर उद्या तो तिथून जाणार सांगलीला, मग कोल्हापूर करून घरी परत आला की मग पुन्हा दुसऱ्या दिवशी बॅग भरून पनवेल, मग तिथून पुण्यावरनं ट्रेन पकडून सोलापूर, असे काही त्याचे शेड्यूल भयंकर असतं. आणि तरीही एवढं करूनही, एवढा सगळा प्रवास करून, एवढ्या सगळ्या लोकांना भेटून सगळं करून घरी आल्यावरती तो माणूस स्वामींच्या कृपेने नेहमी फ्रेश असतो, त्याचा नेहमी चेहरा तो हसराच असतो आणि त्याला सगळं ऐकून घ्यायचं असतं, त्याला सगळं माहिती हवी असते, तुमचं काय चाललंय, सोमचं काय चाललंय, आजीचं काय चाललंय, सिंबाचं काय चाललंय, ह्या सगळ्याला तो वेल कनेक्टेड असतो. म्हणजे माझी आई, तुझी आई, तिची मस्करी करतो, तिला ते त्याची एक वेगळी गंमत सुरूच असते. पण एखादा माणूस, म्हणजे मी स्वतः ना त्या मढला जाऊन आले ना तरी मी घरी येऊ ना, बापरे
मी आता चहा पिते आणि मग मी बसते जरा, मला खूप दमाल झालं, ही माझी स्थिती असते. आणि त्याच्या कम्प्लीट विरुद्ध तो आहे. त्याची एनर्जी लेवल अफलातून आहे आणि ती स्वामींच्या कृपेनेच आहे खरं तर. आणि तो ऑलवेज म्हणजे त्याचं सरप्राईज मला हेच करतं की त्याला सगळ्या गोष्टीची माहिती असते. म्हणजे एकतर जगात काय चाललंय, ही इज व्हेरी वेल कनेक्टेड, व्यवस्थित तो वाचत असतो आणि त्याला सगळ्या गोष्टींची परफेक्ट माहिती असते. आणि माझ्या मनात काय चाललंय, सोहमच्या मनात काय चाललंय, हे तो कुठेतरी बसूनही त्याला माहिती असतं. त्याला एका हॅलो मध्ये कळतं की हिचं काय झालंय, काय नाही बरी तर आहे मी, नाही काय झालंय सांग मला, काहीतरी गडबड झालीय, हो ना रे हे असं असं झालं, ते तसं तसं, आय इट्स ओके बघूया मी आल्यावर करू, नाही तर तोपर्यंत तू ते सॉल्व्ह कर. आई ग सो ते आहे त्याचं, तो त्याचा भयंकर. आणि अजूनही मला ही गोष्ट सरप्राईज करते की 33 वर्ष लग्नाला आमच्या झाली आहेत आणि तरीही तो माझं अजूनही तेवढंच मन जपतो. मला ते ती नॅक माझ्याकडे नाही आहे. मी अशी थाड फाड 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 बोलून टाकते. नाही पण तुझं कसं आहे माहितीये, तू फाड फाड बोलतेस ना त्यातच तुझं प्रेम कळतं. तू कदाचित तशी बोलली नाहीस तर तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही असं. म्हणजे सुलेखा तूच ओळखलंयस मला, खरंच सांगते मी तुला, तू आणि आदेश बांदेकर. सिरियसली तुला माहितीये सुलेखा, माझा स्वभाव असा आहे की मला ज्यांच्याबद्दल वाटत की प्रेम वाटत त्यांनाच मी बोलते. नाहीतर एवढी एनर्जी तू का घालशील कोणामध्ये हे मला माहितीये, पण माझं खूप प्रेम आहे तुझं. त्याच्यामुळे यापुढे मी तुला कधी काही बोलले तू नाही राग नाही येणार, पण बोललीस तरी मला तुझा स्वभाव माहिती आहे. म्हणजे तू बोलू शकतेस, बोलली नाही पण मला नाही येत राग. ग तुला असाही कोणाचा राग येत नाही सुलेखा, नाही येत त्या मनाने, खूप बॅलन्स्ड आहेस हो मला नेहमी असं वाटतं. बोल आता तू विचार मला. सो मला प्रोडक्शन हाऊस बद्दल विचारायचं होतं, हो, की त्याची सुरुवात कशी झाली. सोहम प्रोडक्शन, सोहम प्रोडक्शन काय झालं, आदेश तर जे ज्या प्रकारे मी तुला सांगितलं त्या प्रकारे. सुलेखा तुला काय करायचंय, तुला एखादी सिरियल प्रोड्यूस करायची वगैरे असं जर असेल तर तो शब्द टाकायचा की श्रावणीताई ही सुलेखा आहे, हिला करायचंय काम, तुम्ही द्या हिला. मध्ये ह्याला काही इंटरेस्ट नाही, काही नाही काही नाही, प्रत्येकाला नाव सुचवणं किंवा कोणाला तरी जाऊन भेटायला हेल्प करणं, ह्या सगळ्या गोष्टी आदेशने खूप केल्या. मग एक दिवस श्रावणीताई म्हणाली, जेव्हा ती स्टार प्रवाहमध्ये काम करत होती ऍज अ बिझनेस हेड, श्रावणीताई म्हणाली की आदेश किती दिवस लोकांसाठी तू फिरणार आहेस रे, तू स्वतः का नाही एखादी सिरियल प्रोड्यूस करत. मग बांदेकर लगेच अरे हे कधी माझ्या लक्षात नाही आलं, घरी येऊन सुचित्रा आपण एक सिरियल प्रोड्युस करतोय, ते आम्ही कुठचं तरी शूटिंग करत होते, घर की लक्ष्मी बेटिया नावाच्या सिरियल मध्ये मी काम करत होते. ते चांगलं चाललं होतं आमचं, ऍक्टर म्हणून तो चांगले उत्तम पैसे कमवत होता, मी ऍज अ ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून खूप उत्तम पैसे कमवत होतो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही एक सिरियल प्रोड्यूस करायला घेतली ज्याचं नाव होतं लक्ष. अंदाजच नाही किती पैसे लागतात, काय होतं, वेड्यासारखे पैसे आमचे खर्च झाले आणि काम चांगलं झालंच नाही. आणि श्रावणीताई म्हणाली की हे सगळं मी स्क्रॅप करते, हे खूप वाईट झालंय सुचित्रा, आणि हे अशा प्रकारे आपण नाही दाखवू शकत. आणि मग तेव्हा आमचं झालं ओके श्रावणीताई. आणि ती पण ते चांगल्यासाठीच म्हणत होती ऑफकोर्स, की ते इतकं वाईट झालं होतं. मग पुन्हा ते एपिसोड्स केले गेले, मग आम्ही चांगली माणसं आम्हाला मिळाली, भूषण तेलम किंवा त्यांच्यासारखी काही चांगली माणसं आम्हाला मिळाली, भीमराव मुडे सारखा चांगला डिरेक्टर आम्हाला मिळाले. आणि मग आम्ही ते पुन्हा ते एपिसोड्स केले, पण त्या ह्याच्यात आमचं सगळं सेव्हिंग आम्ही पणाला लावलं आणि त्या प्रकारे आम्ही एक प्रोड्युसर झालो. पण आमचं लक फॅक्टर, कारण तुम्ही ना नेहमी चांगल्या मनाने एखादी गोष्ट करत असाल तर देव तुम्हाला यश देतो, त्याप्रमाणे ती सिरियल आमची 5 वर्ष चालली आणि एका तासाचे आम्ही दर महिन्या आठवड्याला 6 भाग डिलिव्हर करत होतो. माझी 3 युनिट्स काम करत होती आणि ऑलमोस्ट 150 हून जास्ती लोक माझ्याकडे काम करत होती. आत्ता आत्ता सुद्धा मी प्रत्येक
कुठल्याही ऍक्टरला जेव्हा फोन करते तेव्हा त्यांनी प्रत्येकाने कधी ना कधीतरी लक्षमध्ये काम केलेलं असतं आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं, ओ ताई तुम्ही सांगा ना आपण करूया ना काम, तुमच्यामुळे तेव्हा आमचं घर चाललंय. आता काल मी हार्दिक जोशीला फोन केला होता एका वेगळ्या कामासाठी, पण तोही लक्षची सगळी आठवण सांगत होता की मॅडम तेव्हा तुम्ही, तेव्हा आम्हाला एवढे एपिसोड्स करायला मिळायचे की त्यामुळे हातात पैसे असायचे, त्यामुळे आम्हाला तो कम्फर्ट होता. किती जण मुंबईत तेवढ्या लक्षमुळे येऊन राहिलेली होती आणि त्यांना काम मिळत होतं. सो प्रोड्युसर बनणं हा आमच्या व्यवसायाचा भाग नव्हता, कारण मीही ऍक्टिंग करत होते आणि आदेशही काम करत होता निवेदनाचं, होम मिनिस्टरचं, त्यामुळे त्या पैशांवरती आमचं घर नव्हतं चालत, त्यामुळे आम्ही ते सस्टेन करू शकलो. त्याच्यानंतर मग मी नांदा सौख्य भरे नावाची झीची एक सिरियल केली, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण केली, ललित 205 स्टार प्रवाहाची केली, आणि आता जी माझी नंबर 1 सिरियल आहे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र, ठरलं तर मग नावाची ती सिरियल आता आपली सुरू आहे. सोहमचं त्याच्यात पार्टिसिपेशन आहे, तो त्याचाच प्रोड्युसर म्हणून तोच आहे आणि तो बघतो काम सगळं, तो बघतो. अच्छा, बघतो. आधी फार सिरियसली घेत नव्हता कारण तो लक्षमध्ये काम करत होता, नवे लक्षमध्ये. सो आता जेव्हा ते नवे लक्ष संपल्यावरती त्याने ते सगळं अकाउंट्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह, त्या क्रिएटिव्हला त्याचं तो माझ्या बरोबर असतो क्रिएटिव्हसाठी, पण त्याचं ते असं, आई तू फक्त क्रिएटिव्ह बघ, बाकी तुझ्या डोक्याला तू ताप करून घेऊ नकोस की हे कसं बसतंय, हे या पैशात हे बसतंय का नाही बसतंय का, ते मी बघतो. आणि आमच्याकडचे स्पॉट बॉईज, मेकअप, हेअर ड्रेसर, ह्या सगळेजण एवढे मस्त आहेत ना सुलेखा, की खरंच डोक्याला ताप नाही होत. आणि आम्ही दरवर्षी एक सत्यनारायणाची पूजा घालतो सेटवरती, आणि ज्याला सगळ्यांच्याकडचे घरचे इन्व्हाइट करतो, इट्स लाईक अ फॅमिली गेट टुगेदर, इट्स अ सोम प्रोडक्शन्स फॅमिली ना. सो माझ्यासाठी जेव्हा माणसं 364 दिवस काम करत असतात तेव्हा तो एक दिवस असतो जो गेट टुगेदरचा असतो, जेव्हा सगळी छोटी मुलं, त्यांची मुलं, त्यांच्या बायका आणि असे सगळेजण मिळून येतात, आम्ही लंच करतो, सत्यनारायणाची पूजा असते सेटवरती, आणि वी एन्जॉय दॅट पॉझिटिव्हिटी. तुला कुठला रोल आवडतो, अभिनेत्रीचा की निर्माती? मला खर तर आता गृहिणी म्हणून आवडते अभिनेत्री म्हणणं आणि काय हे निर्माती म्हणून नाही, निर्माती म्हणून मला ऍक्च्युली बेटर पोझिशन मध्ये म्हणजे मी त्याला प्लेस करीन. कारण का माहितीये, मला त्याच्यात ना छान क्रिएटिव्ह वर्क करता येतो सुलेखा, एवढी मजा येते ना की. पण स्ट्रेसफुल पण आहे ना गं खूप खूप. आता माझे चेहरा आणि माझं एकूण बघता तुला कळत नाहीये मला केवढा स्ट्रेस आहे. स्ट्रेस आहे पण गंमत पण आहे. आणि असं मध्येच एखादं छानसं काम मिळालं, जसं फिल्मचे काम, मला मध्यंतरी असं वाटलं होतं नाही आता मी प्रोडक्शनचं काही करत, मी आता एक डेली सोप मध्ये ऍक्टिंग करते आणि मी मस्त मजेत राहते आणि मला छान व्यवस्थित माझा चेक आला की मी ते पैशात मजा मारते, कारण प्रोडक्शन मधनं मला काहीच पैसे नाही मिळत आहेत त्यामुळे त्यामुळे मला ऍक्टिंग करणं कधीतरी भाग होईल असं वाटतंय मला एकूण. काही अगं खरंच, म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला असं वाटतं ना की एक आपण प्रोडक्शन करतो ही अरे प्रोड्युसर मॅडम आल्या, तसं काही नसतं. प्रोड्युसर मॅडमना एवढा स्ट्रेस असतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि आता सगळ्याचे रेट्स म्हणता आणि सगळ्या गोष्टी इतक्या कठीण होत चालल्या आहेत ना सुलेखा, की डोकं शांत ठेवून तुम्ही काम करणं हे कठीण आहे. बाय गॉड्स ग्रेस मी एवढं छान, म्हणजे स्टार प्रवाहासारखी एवढी उत्तम वाहिनी आहे ज्याचा मला डोक्याला ताप नाही आहे, की अतिशय हेल्पफुल आहे. सतीश राजवाडे म्हण, माझ्या 2 EPs ज्या आहे क्षमा मॉनिका, त्या खूप हेल्पफुल आहेत, त्यामुळे मला काम सुसह्य होत आहे. पण अदरवाईज ॲज अ प्रोडक्शन करणं इट्सेल्फ इट्स अ स्ट्रेसफुल, बट आय लव्ह इट, मला फार आवडतं ते.
स्वतःची काळजी कशी घेतेस, मुळात घेतेस का? दिसतंय काय तुला मी कशी होते बा? तसं नाही, म्हणजे बारीक असणं म्हणजे काय? पण आता तर मला असंच वाटतं की बारीक असणं म्हणजेच तुम्ही हेल्दी असणं आहे. कारण ज्या प्रकारे मी माझं वजन आफ्टर माय मेनोपॉज माझं वजन इतकं हेवायर झालेलं आहे, म्हणजेच मला असं भयंकर ते सगळंच होतं, सगळंच घाम येणं, चिडचिड होणं, हे होणं, त्या ह्याच्यात मला उलट मग मी हे क्रिएटिव्ह काम करते ना, मग मला ते आवडतंय. आणि ह्या वेळात ना कामात राहणं खूप गरजेचं आहे. येस, पण तरी मला मला तर ना घरी बसून असं आराम करणं पण नाही. तू कंटाळशील. नाही घ्या मला चा. सुलेखा चुकते तुला, तुला मी कळतच नाहीये एवढं मला आवडतं. असं मस्त घरी नेटफ्लिक्स वरती काहीतरी बघत राहायचं, सिरीज बघायच्या, एन्जॉय करायचं, थोडं बाहेर यायचं बेडरूमच्या, काय चाललंय आणि पुन्हा. पण ते आता सध्या माझं ते ड्रीम आहे करणं, आणि ते मी करणार आहे लवकरच. मी त्या ह्याच्यातनं जरा थोडासा आजच आदेश सकाळीच म्हणत होता सुचित्रा आता रिटायर, त्याचं तर तो म्हणतो माझं तर रिटायरमेंटचं वय झालं, असं 58 रिटायरमेंट आहे ना झालं बघ. म्हटलं मग हो रिटायर आता आपण एन्जॉय करू जरा लाईफ. हो आता होतोच, लवकरच होतो असं म्हणून तो मला वाटतं साताऱ्याला गेला. पण तू कधी रिटायर होशील सुनबाई आल्यावर? नाही ग, कारण ती खूप चर्चा चालू आहे. हो काय ग बाई, काही नाही, माझ्या म्हणजे आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं आणि जे मला फार आवडलं होतं की मुलाचं लग्न झालं की त्याने वेगळं घर घ्यायचं, त्याने त्याचा संसार करायचा, तिथे त्यांनी काय मीठ भाकरी खातायत, उपाशी राहतायत, काय करतायत, ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. तुमचा संसार आहे, तो कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं. गरज लागली तर आम्ही आहोतच, सणासुदीला, प्रत्येक सणासुदीला आपण एकत्र यायचं. त्यामुळे आजही दिवाळी पहाटे, दिवाळीची सकाळ ही आम्ही बोरिवलीत असतो कित्येक वर्ष. आम्ही दर महिन्याच्या संकष्टीला, कारण बांदेकरांच्याकडे आध्यात्मिक हे सगळं खूप आहे आणि संकष्टीला लहान मुलांपासून सगळ्यांचे उपवास असतात दर संकष्टीला, दर महिन्याच्या. कंपल्शन कोणावरतीच नसतं, पण उपवासाचंच एवढं केलं जातं घरात की लहान मुलांपासून सगळे उपवास करतातच संकष्टीचा. त्यामुळे माझ्या सोहमचा आता नाव इज 26 इयर्स ओल्ड, तर त्याचे 26 वर्ष उपवास झाले. किंवा अगदी पहिले 2 वर्ष जर मी त्याला खिमटी किंवा 3-4 वर्ष म्हणालीस तरी 20 वर्ष तर पकडूनच चालत की त्याने जेव्हापासून त्यांना शाळेत जायला लागला, कळायला लागलं आई उपास आहे, मी पण उपास करतो आणि केलेत मुलांनी उपास, तर ते तो श्रद्धेचा भाग आहे. कारण आमच्याकडे गणपती बाप्पाचं, माझ्याकडे नवरात्रीचं आणि आमच्याकडे दत्तगुरु महाराजांचं एवढं आध्यात्मिक सगळं आहे. सो त्याच्यामुळे जे आपलं मगाशी होतं की आदेशच्या आईचं जे म्हणणं आहे की सुखादुःखात सगळे एकत्र असू, पण प्रत्येकाने आपली बॅटल आपण लढली पाहिजे. त्याप्रमाणे सोहमचं लग्न झालं की सोहम वेगळा राहील, त्याची बायको आणि तो छान संसार करतील, त्यांना गरज लागेल तेव्हा मी असेनच, आदेश असेलच, सगळंच त्याचं आहे. पण तरी त्याची लढाई हे त्यालाच लढायला हवी. त्याच्यामुळे माझं असं आहे की काय तो म्हणजे त्याचं लग्न झाल्यावरती माझ्या आयुष्यात काही फरक नाही पडणार आहे, फरक त्याच्याच पडेल आयुष्यात. तूच इमोशनल होतीयस सुलेखा, खूप वर्षांनी भेटले तुला आणि खूप वर्षानंतर असं बोलणं होतंय. नाही तर आपण, मला आठवतंय आपण अवंतिकाच्या वेळेस पॅकअप नंतर आपण तुझ्या आईच्या घरी जायचो, आठवतं? रात्री तुझी एक येल्लो कलरची कुठची गाडी होती ती? सँट्रो. सुलेखा काय मजा करायचो आपण पॅकअप नंतर तुझ्या घरी जायचं आणि दुसऱ्याशी पुन्हा सकाळी आपण शूट. आणि तिला काही वाटायचं नाही ग, 8:30-9 ला पॅकअप व्हायचं, मग आपण बाहेर जायचो जेवायला जायचो, किती 12:30-1:30 आणि पुन्हा सकाळी 8 टच आणि फ्रेश. तेच तर नाही ग होत, वय झालं ग, वय झालं. तू तरी बोलू नकोस, तू अजून लहान आहेस. अगं बाई यंग, एकदम यंग ब्युटिफुल. काही नाही, आली 50 आता माझी. नाईस, खरंच छान वाटतं, खरंच मजा आली. मला तर खूपच मजा आली आणि कितीतरी दिवस हे सगळं खरंच पुढे पाठी पोस्टपोन होत होतं विथ काय काय गोष्टी होत्या.
पण आज मला म्हणजे मी आज ठरवलंच होतं, नाही मी म्हंटल मनीषाला नाही नाही यावेळेस करूच या. पण मी म्हटलं चल आता करूया, सुलेखाशी मला बोलणं गरजेचं आहे. आणि आपली एक मैत्रीण एक अशा इतक्या वेगळ्या प्रकारचा एक कार्यक्रम करत असते आणि त्याच्यासाठी आपण पार्टिसिपेट करणं इटसेल्फ इज अ प्लेजर. सो थँक्यू सो मच डिअर. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत रहा दिल के करीब.